जनसंपर्क तुटल्यानं टिळकांना कसब्याची उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मुक्ता टिळक यांच्या कर्तृत्वाचा पाटलांनी अपमान केल्याची कुणाल टिळकांची टीका. दोन एप्रिलला संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मवियाच्या सभेला पोलिसांची अजून परवानगी नाही, मात्र सभा होणारच असल्याचा अंबादास दानवेंचा दावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण, लवकरच केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल करणार घोषणा. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मांत्रिक करणार मार्गदर्शन, आरोग्य विभागाचा मेळघाटात अजब फतवा. हॉस्पिटलमध्ये आणलेल्या रुग्णांमागे मांत्रिकाला मिळणार 100 रुपये. सावरकरांच्या नावाचा राजकारणासाठी वापर सुरू, सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांचा आरोप. राहुल गांधींचा ठाकरे राऊतांवरही साधला निशाणा. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करा, कॅग अहवालावरून भाजप आक्रमक. चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं निवेदन. हसन मुश्रीफांसह त्यांचे कथित सीए महेश गुरव यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू, जामिनाला ईडीकडून विरोध. आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल, अपशब्द वापरल्याचा आरोप करत सुषमा अंधारे यांची तक्रार. सातारा जिल्ह्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा रडा, कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. लोणावळ्यातल्या एकवीरा मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट, यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसर भक्तांनी फुलला.